जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय मला भाषणासाठी वेळ कमी मिळतो आणि प्रवासासाठी वेळ जास्ती मिळतो. या मुंबईमधल्या सभा सगळ्या करायच्या, आता इथून मला पुढे गोरेगावला जायचंय आणि गोरेगावला तुम्हाला माहिती आता मला यायलाच इतका वेळ लागला इथे. पुढे आता गोरेगावचं ट्रॅफिक कसं असेल कल्पना नाही मला. आज या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जातोय, महाराष्ट्र सामोरा जातोय. काल माझी पुण्यामध्ये सभा होती पण तो इतका पाऊस पडला तिकडे, अर्धा तासच पडला, पाऊण तासच पडला, पण पुरती वाट लावून गेला. अख्खं शहर ते सगळं ट्रॅफिकने अख्खं कोलमडलं. जिथे सभा होती त्या सगळ्याच भागामध्ये जवळपास पाणी साचलं, झाडं इतकी पडली. काल एक बिचारा आमचा आपला पुण्यातला एक बस ड्रायव्हर बसवरती झाड कोसळलं आणि त्यात तो गेला, बिचारा तडफडून गेला. आणि जवळपास मी काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून मी निघायच्या तयारीमध्ये होतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत वीजच नव्हती, अंधारामध्ये बसलो होतो सगळे. मी कोणाशी बोलतो आणि कोण माझ्याशी बोलतोय तेच कळत नव्हतं, फक्त आवाज ऐकू येत होते. आत्ता पण तीच बातमी आली आहे ठाण्यामध्ये. आत्ता एक मुलगी तिच्या स्वतःच्या लग्नाच्या खरेदीसाठी म्हणून स्कूटरवरनं चालली होती, खड्डा चुकवायला गेली, खाली पडली, अंगावरून ट्रक गेला. या सर्व शहरांचा पूर्ण विचका झालेला आहे, विचका. निवडणुका येत आहेत, जाहीरनामे ठोकतायत, नको नको ती तुम्हाला आश्वासन देत आहेत आणि दिवसेंदिवस तुमचं आयुष्य हे बर्बाद करतायत. रोजच्या रोज ही सगळी शहरं सगळी बर्बाद होत आहेत. एक पुण्यासारखं इतकं मोठं शहर अर्धा पाऊण तास पाऊस पडल्यानंतर जर समजा सगळं अख्खं विस्कळीत होत असेल काय करायचं? मी काल सांगितलं, मी त्यांना काल आज सकाळी मी निघताना माझ्या काही परिचयाचे लोक होते त्यांना मी पुण्यातले त्यांना म्हटलं, फोन केला, म्हटलं सकाळीच फोन केला आणि त्यांना विचारलं, म्हटलं सांगितलं मी, म्हटलं याच्या पुढे जर समजा तुम्हाला कोणी विचारलं ना कुठे राहता तर पुण्यात सांगू नका, पाण्यात राहता म्हणून सांगा. आणि संपूर्ण या शहरांचं नियोजन कोलमडलेलं आहे. नुसती सरकार येत आहेत, सरकार जात आहेत. तुमच्या समोर उमेदवार येतात, मतं मागतायत, तुम्ही मतदान करताय. तो आठवडा 15 दिवस सगळे तुमच्या समोर वाकून येतात आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे. एवढे सगळ्या एवढ्या घटना गेल्या 5 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये घडल्या आहेत. सरकार काय करतंय, सरकारला जाप कोण विचारतंय, विरोधी पक्ष नावाची गोष्ट राहिली आहे का, उरली आहे का? विरोधी पक्ष आता तर बघितलं तर एक विरोधी पक्ष नेते, विधानसभेमधले विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे तेच भाजपात गेले. तुमचे प्रश्न मांडणार कोण, तुमचा राग व्यक्त करणार कोण, तुमची जी रोजची जी खतखत आहे ही सरकारसमोर ठेवणार कोण?
सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना तर काही ब्र काढायला त्यांना परवानगी नसते. मग ही संपूर्ण भूमिका बजावणार कोण आहे? मला माणूस तर सांगा, एखादा समाधानी माणूस तर सांगा. आज इतके मोठे बँकांचे घोटाळे होत आहेत, लोक बँकांच्या बाहेर जाऊन त्या महिला रडतायत, याचे अनेक व्हिडिओज आले. अनेक लोक सांगतात की माझं लग्न ठरलंय, माझे पैसे बँकेमध्ये आहेत, बँक बुडाली, माता बहीण लग्न कसं करू? तुमचे हक्काचे ठेवलेले पैसे तुम्हाला बँकेमधनं काढता येत नाहीयेत, बँक बुडाली म्हणून सांगतायत. आत्ताच ती कुठची पीएमसी बँक, पीएमसी ना, पीएमसी पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, बँकेवरती माणसं कोण, अधिकार पदावरती माणसं कोण? भारतीय जनता पक्षाची माणसं. बँक बुडाली, लोकांना पैसे देता येत नाहीत, पैसे देऊ शकत नाहीत. तिथे शेतकरी ओरडतोय, इथे कामगार ओरडतोय, इथे महिला ओरडत आहेत, विद्यार्थी ओरडत आहेत, तरुणांना नोकऱ्या नाहीत. दर 5 वर्षांनी यायचं आणि तुमच्यासमोर एक थोबाडावरती तुमच्या एक जाहीरनामा चिकटवायचा. नुसत्या घोषणा द्यायच्या, जल्लोष करायचा, संपलं वातावरण, संपलं. ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात, तुम्ही तुमच्या आयुष्यात, खडतर आयुष्यात. ही सरकार कशीही वागतात, काहीही कामं करतात. कधी कधी प्रश्न पडतो की या देशामधले, या राज्यामधले जी न्यायालय आहेत, त्या न्यायालयाकडनं पण तुम्हाला निर्णय मिळणार आहेत की नाही, न्याय मिळणार आहे की नाही, की हे सगळं सरकार आणि न्यायालय आणि या सगळ्याच गोष्टी, हे सगळ्याच गोष्टी जर संगतमताने चालायला लागल्या, तुमचा आवाज कोण बघणार, तुमचा राग व्यक्त कोण करणार? या जे आपण जे आता आवाज ऐकतो ना, हे सगळे ट्रॅफिकचे रोजच्या रोज वाहनं वाढत आहेत शहरामध्ये, चांगले रस्ते मिळत नाहीत, रस्त्यांवरती खड्डे होत आहेत, त्या खड्ड्यांमधनं तुम्ही जाताय. मला कधी कधी तर प्रश्न पडतो, काय जाणीवा मेल्या की काय तुमच्या? मला एक बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य फार आवडतं की समाजातल्या जाणीवा ज्या दिवशी मरतात ना, त्या दिवशी उरतात फक्त जिवंत प्रेत. त्या जिवंतपणाला काही अर्थ उरत नाही. तुम्ही आहात काय आणि तुम्ही नाही आहात काय, कोण विचारते तुम्हाला? तुम्ही कधी प्रश्न विचारणार आहात की जे तुम्ही बोललात ते झालं का नाही अजूनपर्यंत? तुम्ही तरुणांना नोकऱ्या लावण्याची आश्वासनं दिली होती, काय झालं? उद्योगधंदे बंद पडतायत, ज्यांचा रोजगार आहे त्यांचा रोजगार जातोय, आणि जो बेरोजगार आहे त्याला रोजगार मिळत नाहीये. ही या देशाची आजची परिस्थिती आहे, स्थिती आहे. हे महाराष्ट्र राज्य या देशामधलं एक नंबरचं राज्य, उद्योगधंद्यामध्ये सगळ्याच बाबतीत पुढारलेलं राज्य, आज ते जर समजा अधोगतीला जात असेल तर या देशातल्या बाकीच्या राज्यांची काय घेऊन बसलात? आणि म्हणून मी या विधानसभेच्या, या विधानसभेला, निवडणुकीला मी एक म्हणून एक भूमिका घेतली. ती भूमिका फक्त मी तुमच्या समोर मांडायला आलोय.
माझ्या या पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या जवळपास एक 18-19 सभा आहेत आणि या 18-19 सभांमध्ये मला सगळीकडनं फिरून मला हीच भूमिका तुमच्या सतत डोक्यामध्ये आणायची आहे, सतत डोक्यामध्ये टाकायची आहे, सतत कानामध्ये ती शिरवायची आहे. एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, मी जी आज या विधानसभेला जी भूमिका घेतलेली आहे किंवा घेणार आहे, जगाचा इतिहास मला माहिती नाही या बाबतीतला, परंतु भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची भूमिका कुठच्याही राजकीय पक्षाने कधीही घेतलेली नसेल. आणि ती भूमिका म्हणजे मी या विधानसभेला, मी जो तुमच्या समोर आलेलो आहे, तो एक मागणी करायला आलेलो आहे, एक मागणं घालायला आलोय, तुमच्या समोर एक गोष्ट मागायला आलोय. आणि माझं मागणं म्हणजे या राज्याला सर्वार्थाने महत्वाची आज जी काही गरज आहे ती एका सक्षम कणखर कोणाही समोर घरंगळत न जाणाऱ्या एका प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. सत्तेतला आमदार काही नाही करू शकत, विरोधी पक्षातला आमदार आत्ता काही करू शकतो. जो तुमचा जाब, तुमची जे मनातला जो जाब आहे ना, जो तुमच्या मनातली खतखत आहे ना, ती विचारू शकतो. सत्तेतला आमदार सरकारला विचारू शकत नाही की तुम्ही जे आश्वासन दिलं होतं नोकऱ्यांचं, माझ्या तरुणांना नोकऱ्या देण्याचं, काय झालं. आज तो विरोधातला आमदार, विरोधी पक्षाचा जो नेता, तो विचारू शकतो. तो या सरकारला नामोहरम करू शकतो. अन्यथा नुसती सरकार बसणार आणि त्यांच्या समोर जर समजा विरोधी पक्ष, एक प्रबळ विरोधी पक्ष जर समजा नसेल, ज्या दिवशी माझ्या हातामध्ये जे पुढच्या वेळेला येईल, ज्या वेळेला माझ्या आवाक्यात सत्ता असेल, त्यावेळेला मी सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडे येईन. आज जो मी तुमच्याकडे आलोय तो एका प्रबळ विरोधी पक्षासाठी म्हणून मी आलोय. मला वाटत नाही या देशामध्ये आजपर्यंत कोणी अशी मागणी केली असेल की मला विरोधी पक्ष व्हायचंय. आजच्या घडीला एकूणच राजकीय स्थिती आणि या सगळ्या गोष्टी पाहता मला माझा आत्ताचा आवाका मला माहितीये. विनाकारण जाऊन उंटाच्या ढोंगडाचा बुका कोण घेत बसणार. आपल्या आपल्या गोष्टी आपल्यालाच कळल्या पाहिजेत. आणि म्हणून आज सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना जी गरज आहे, ती गरज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्यांची आहे, सत्ताधाऱ्यांच्या अंगावर जाणाऱ्यांची आहे. तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत, जो तुमचा राग आहे, तो राग व्यक्त करणारी माणसं जर समजा आतमध्ये नसतील, तर हे सरकार, ही असली सरकार तुमच्यावरती कधी बुलडोजर फिरून जातील हे तुम्हाला समजणार देखील नाही. कोणीतरी उठतात, कोर्टामध्ये जातात आणि आमच्या सणांवरती बंदी आणतात, दही अंड्या करू नका, गणपती विसर्जनाला आवाज करू नका, फटाके फोडू नका, आणि हे सगळं फक्त महाराष्ट्रात. याचं कारण काय? तुम्ही शांत बसलाय. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत नाही बसली. ज्या ज्या वेळेला या सणांवरती बंदी आलेली आहे, त्या त्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज काढलेला आहे आणि त्यावेळेला सण साजरे झालेले आहेत. मला तुम्हाला हेच बोलायचं आहे, मला हेच तुम्हाला फक्त सांगण्यासाठी म्हणून मी आज इथे आलोय. मी काय लंब चौड भाषण करण्यासाठी नाही आलोय आज. आज इकडे अखिल उभा आहे. कुठे अखिल? बघून घ्या, उगाच बुटाचा पॉलिश लावलेली एवढीशी दाढी वाढून फिरत नाहीये. तरुण आहे, बोटामध्ये एक आग आहे, तुमचा राग व्यक्त करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, ही ताकद आहे त्याच्यात.
आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये आज मी जे काही आज उमेदवार उभे केलेले आहेत पक्षाचे, त्या प्रत्येक पक्षाच्या माझ्या उमेदवाराच्या आतमध्ये एक आग आहे या सरकारला जाब विचारण्याची. आणि एवढ्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर इकडे आलो. मला पुन्हा परत एक गोरेगावला रस्ता कापत जायचंय. मी जे सांगितलंय त्याचा पूर्ण तुम्ही नीट विचार करा. ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक विरोधी पक्ष म्हणून ज्या वेळेला खंबीरपणे जेव्हा उभा राहील या विधानसभेमध्ये, त्याच वेळेला तुम्हाला न्याय मिळेल. या सरकारांकडनं न्याय मिळणार नाही तुम्हाला. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करायला आज आलोय. तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, जे कोणी तुमच्या मित्रपरिवारातले असतील, जे कोणी तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असतील, सर्वांना कळवा की ज्या ज्या ठिकाणी म्हणून तुम्हाला शक्य आहे त्या त्या सर्व ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला तुम्ही प्रचंड मताने तुम्ही निवडून द्यावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी निशाणी आहे रेल्वे इंजिन, या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण शिक्का मारून बटन दाबून आपण माझ्या तमाम सर्व उमेदवारांना आपण विजयी करावं ही अशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.